जगात असंख्य घडामोडी दररोज घडत आहेत, पण आम्ही आपल्यासाठी आणतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी. आज बुधवार, पाहुयात आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी. प्रथम टाकूयात एक नजर आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. बहुजन समाजाने गुण्या गोविंदाने एकत्र नांदावं, पुरुषोत्तम खेडेकर यांचं आवाहन. भाटुंबा येथील प्रगत युवा शेतकरी नितीन केशवराव धपाटे यांनी मेहनत व आधुनिक तंत्रानं शेती व्यवसायात दिली मिळून प्रतिष्ठा. पैठण येथील वसुंधरा शाळेत पार पडला 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ. आणि 1 मार्च पासून बीड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचारक बेमुदत संपावर. आता पाहूया बातम्या सविस्तर. मराठा समाज हा बहुजन समाजाचाच अंग असून समस्त बहुजन समाजानं आता गुण्या गोविंदानं राहावं, काही शक्ती मराठा समाज व बहुजन समाजातील इतर जातीमध्ये दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून हे बहुजनांच्या लक्षात यायला हवं, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांनी शासकीय विश्रामगृह इथं S7 न्यूजशी बोलताना दिलं. पाहूया त्यांची ही प्रतिक्रिया. बहुजन समाजाची विचारवाहिनी म्हणून मराठा सेवा संघ काम करतो. मराठा सेवा संघाची स्थापनाच या उद्देशानं झाली होती की संपूर्ण बहुजन समाज, अगदी मराठा समाजसह सर्व समाज एकत्र राहावा आणि पुढची वाटचाल व्हावी. आणि यासाठी प्रयत्न करणारे या सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब या ठिकाणी आज मराठवाड्याच्या भेटीवर असताना केज इथं आलेले. आपण त्यांच्याकडून थोडीशी आपल्या केजवाशियांसाठी म्हणा किंवा या बहुजन समाजासाठी त्यांचा संदेश या ठिकाणी घेणार आहोत. साहेब, केज वर्षांच्या वतीने आपलं स्वागत करतो. धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ. या ठिकाणी आपण एक मराठा सेवा संघ अगदी आपण स्थापन केल्यापासून बहुजन समाजाचा ऐक्यासाठी काम करतोय, तर सद्य परिस्थितीबद्दल आपण या वाटचालीबद्दल संघाच्या काय सांगा? जय जिजाऊ. गेले 25-26 वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा आणि इतर सर्व मराठेतर जो बहुजन समाज आहे याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा समन्वय निर्माण झालेला आहे. वेगळे वेगळे जे काही विषय आहेत त्या अंगाने सर्व समाज बऱ्यापैकी एकवटलेला आहे. आपसामध्ये स्नेहभाव बंधुभाव निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना प्रत्येकजण आपल्या आपल्या हक्क अधिकारासाठी काहीतरी करत असतात. हे करताना एक सकल मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झाली. त्या मोर्चामध्ये सुरुवातीला सर्वच लोक हजर होते, सहभागी होते. पुढे काही त्याचं स्वरूप बदलत गेलं. काय बदललं हा पुन्हा एक वादाचा विषय आहे. परंतु मोर्चे आणि प्रतिमोर्चे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं जे होणं गरजेचं नव्हतं. त्यामुळे हे ऐक्य होऊ नये आणि सर्वच बहुजन समाज एका विचाराने एकत्र येऊ नये, काम करू नये, त्यांच्यामध्ये सातत्याने कुठले तरी वादविवाद असलेच पाहिजेत, ताणतणाव असलेच पाहिजेत, त्यातून दंगे दंगली किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं एखादं सामाजिक विद्रोह होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार व्हावं अशी विचारसरणी जोपासणारा जो वर्ग होता तो यशस्वी झाला आणि त्यांनी सर्व समाजाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल पुन्हा एकदा एक विष पेरण्याचं काम केलं असं साधारणपणे आज लक्षात येतं आहे. आणि त्यामुळे सर्वच जे काही बहुजन म्हणा किंवा इतर त्याला मुसलमान म्हणा, काल हिंगोलीमध्ये मातंग समाजाचा मोर्चा निघाला, हे सगळे मोर्चे आपल्या हक्क अधिकारासाठी चांगलं एक संपूर्ण जगाला आदर्श वाटावं असं वातावरण करत असताना काही कारणाने आपसामध्ये एकमेकाबद्दल एक दुराग्रह निर्माण झालेला आहे. तो दूर करण्याचाही आमचा एक प्रयत्न आहे. असं काही होऊ नये आणि अनायसे काही कारणांनी या परिसरामध्ये मी आलेलो होतो. आज लातूरला जायचं आहे. मराठा सेवा संघाचं कामही थोडंसं विस्कळीत झाल्यासारखं आहे. इतर समाजाशी एक समन्वय असण्याची जी गरज होती ती पूर्णपणे खंडित झालेली नसली तरी थोडीशी कमी झालेली आहे. या सर्व बाबीने पुन्हा एकदा जे काही चुकलं असेल ज्याचं त्यांनी ते मान्य करायचं आणि दुरुस्त करायचं अशा पद्धतीने एक संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. मला असं वाटतं की ते शक्य होईल. काही थोडेफार दुराग्रह असेल तर ते दूर केल्या जातील आणि ते चालू आहे. जसं विविध महामानव आहेत
प्रत्येकाच्या काही अस्मिता आहेत त्या जतन करून आरक्षणाचा विषय जो आहे हा वादाचा न करता त्यातून कसा मध्यमार्ग काढता येईल की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यानंतर इतर ओबीसी समाजाच्या ज्या काही बाबी विशेषत मराठवाड्यातील मराठा समाज त्यांची काहीही चूक नसताना मराठवाड्यावर इंग्रजांचं राज्य नव्हतं या केवळ एकाच कारणासाठी आज ते ओबीसीचा लाभधारक असतानाही लाभधारक होऊ शकलेले नाही. स्थानिक पातळीवर राज्यकर्त्यांकडून म्हणा सामाजिक संघटनांकडून म्हणा पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्यावेळेस योग्य पद्धतीने त्याची मांडणी न होऊ शकल्यामुळे मंडल आयोगामध्ये समाविष्ट होण्याचे सर्वही जे काही निकष होते ते मराठवाड्यातील मराठा समाज पूर्ण करू शकत असतानाही तो ओबीसीमध्ये आलेला नाही. मराठा समाजाचाही मराठवाड्यातील त्यावेळेस ओबीसी म्हणण्याबद्दल थोडा काही गैरसमज होता आपण काहीतरी चुकीच्या मार्गाने जातोय अशी काही थोडीफार जी काही एक अहमभाव होता तोही आता कमी झालेला आहे आणि म्हणून आता मराठा समाजाची ओबीसीमध्ये येण्याची तयारी आहे. त्याच्यामागे आपल्याला काही संधी मिळतील आणि आपला काही विकास होईल हा एक भाग आहे. पण मराठा सेवा संघाची त्यामागची धारणा अशी आहे की या निमित्ताने मराठा आणि इतर ओबीसी समाज यामध्ये जी काही थोडीशी एक दूरी आहे ती कमी होईल आणि सामाजिक अंगाने ओबीसी म्हणून हा सगळा समाज एकत्र येईल आणि एकमेकाचा कुठे जो काही विरोध होतो तो कमी होईल. राहिला भाग 50% वर जे काही आरक्षण आहे तर नचिपन समितीचा जो एक अहवाल आलेला आहे 10 वर्षापासून तो केंद्राकडे किंवा शासनाकडे पडून आहे त्यास स्वीकार जर केला तर 50% मर्यादा 70-75 करता येऊ शकते आणि सध्याचे केंद्रातले जे समाज कल्याण मंत्री आहेत आपले महाराष्ट्रातलेच माननीय रामदास आठवले यांनी सुद्धा त्याला सहमती दर्शवलेली आहे. या सगळ्या अंगाने महाराष्ट्रातलं थोडंसं जे काही सामाजिक चित्र आहे ते निश्चितपणे आपण म्हणता तसं थोडंसं विस्कळीत झालेलं आहे. ते पुन्हा एकदा पूर्वपदावर आणून कशा पद्धतीने शिवाजी महाराजांपासून शिवाजी फुले शाहू आंबेडकर हा जो विचार आपण सतत सांगत असतो या विचारांना धरून समाज पुन्हा एकलमल होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे होते मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब. त्यांचं मत आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये काही दुरावा निर्माण होऊ लागलेला आहे तो दूर करण्याचं काम हा मराठा सेवा संघ करेल ते उद्दिष्ट आहे आणि त्यानिमित्तानंच पुढची रणनीती आणि वाटचाल या संघाची होणार आहे. दुसरी बातमी, जिद्द व मेहनत करण्याची क्षमता आणि कुशलता व आवड असेल तर शेती व्यवसाय सर्वोत्तम व्यवसाय बनू शकतो हे दाखवून दिलंय भाटुंबा येथील युवा शेतकरी नितीन केशवराव धपाटे यांनी. विज्ञान शाखेतून पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता नितीन यांनी शेती व्यवसायाचा अभ्यास करून ऊसाची नवीन जात 10001 हे ऊसाचं बेणं करमाळा येथून उपलब्ध करून त्याची लागवड 5x1 या पद्धतीने केली व त्यात हरभरा व गव्हाचं आंतरपीक घेतलं. एकरी 100 ते 110 टन ऊसाचं उत्पादन घेण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. आज ही शेती केज व धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण बनली आहे. पाहुयात या आदर्श युवा शेतकऱ्याच्या थेट शेतातून ज्येष्ठ पत्रकार दीपक देशपांडे व S7 News चे प्रतिनिधी दिनकर राऊत यांनी चित्रित केलेली यशोगाथा. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे हे ज्या शेतकऱ्याला जमलं आणि जो शेतकरी त्यामध्ये यशस्वी झाला त्याच्याकडे शेतीचं उत्पन्न निघालेलं आहे. तंत्रज्ञान म्हणजे काय हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण भाटुंबा या गावी आलो. केज तालुक्यातील भाटुंबा हे गाव आहे. तसंच गाव सदन आहे, पाणी बऱ्यापैकी परिसरात आहे आणि सुशिक्षित शेतकरी भरपूर आहे. आपण अशाच एका ग्रॅज्युएट झालेल्या शेतकऱ्याकडे नितीन धपाटे यांच्याकडे आलेलो आहोत. यांनी शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे. ऊस आणि ऊसामध्ये आंतरपीक म्हणून गहू या दोन गोष्टी लावलेल्या आहेत. आपण त्यांच्या शब्दात त्यांच्याकडूनच या गोष्टी ऐकू. नितीनजी, आपण आपलं शिक्षण काय झालं आणि आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली मिश्र पिकाची? माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालं आहे परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे. मला प्रेरणा भेटली ती पैठणकर साहेबांनी ह्या गोष्टीबद्दल सांगितलं मला हे असं आंतरपीक घेणे फायदेशीर राहील. मग त्यामुळे मी नंतर सुरुवातीला पहिल्यांदा 10001 हे ऊसाची व्हरायटी पश्चिम महाराष्ट्रातून बेणं घेऊन आलो. नंतर इथं 5x2 वर 5 फूट 2 लाईनमधलं अंतर आणि 2 कांड्यामधलं अंतर 2 फूट
ह्या पद्धतीने दोन डोळे पद्धतीने लागवड केली. त्यानंतर पुन्हा आंतरपिकासाठी आणि पैठणकर साहेबांनी मला सांगितलं की गहू वगैरे तुम्ही लागवड करा की ह्याचा मेजर खर्च आहे ऊसाचा, गहू या आंतरपिकातून बाहेर निघून जाईल. ते मग गव्हाचे मग एक काकडीमध्ये पेरली 2-5 फुटं सेंटरला, आणि आज हे तुम्ही पाहत आहात की ह्या प्रकारे आंतरपीक पण चांगलं आलं आणि ऊसाचे ऊसाची क्वालिटी सुद्धा जशा तशी आहे. गव्हाची व्हरायटी कोणती आहे? N74. कोणती कंपनी? निर्माण. गहू लावावा हेच कशामुळे वाटलं तुम्हाला, इतर पिकं का घ्यावे वाटले? पाण्याचं पुरेसं प्रमाण असल्यामुळे सर, पाण्याचं पुरेसं प्रमाण असल्यामुळे घ्यावाचे चॉईस आम्ही ते केली. पाण्याची सुविधा काय? ड्रीप आहे सर, टोटल हे जे पीक आहे ते सगळं ठिबकवर आधारित. कोणत्या कंपनीची? जैन कंपनी. 20 mm आहे जैन कंपनीचं ड्रीप. पाण्याची सुविधा काय? विहीर. किती फूट किती परस? विहीर आहे आपल्या 2.5 परस सर. पाणी पुरतं का? पाणी पुरतं, पूर्ण पाणी पुरतं. ही संकल्पना अशा पद्धतीने फक्त पैठणकरने सांगितलं म्हणून तुम्ही केली का पूर्वी कुठं याचा प्रयोग पाहून आलाय? तर मी कॉलेज परमणी विद्यापीठामध्ये 4 वर्ष पदवीधर आहे तिथे सर. ते पदवीधर असताना असे प्रयोग मी स्वतः केलेले होते, स्वतः पहिले पण होते तिथे डेमो. त्याच्याआधी तुमच्या शेतात ते असा प्रयोग केला होता का? त्याच्याआधी केलं तसं कॉटन वगैरे होतं, तसं कॉटनचं सक्सेसफुल रिझल्ट आले होते. नाही, आम्ही 3 वर्षापासून सांगतो मिश्र पीक पद्धतीत या शेतकऱ्यांनी. मिश्र पीक पद्धतीत आलं तर पाऊस कमी जास्त झाला तरी कोणतं ना कोणतं पीक पदरात पडतं. त्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत मिश्र पीक पद्धती इथे तुमच्या भागामध्ये तुमच्या शेतात केली का? हे पहिलीच वेळ आहे. अजून तुमच्याकडे काय आहे? अजून हरभर आहे सर, त्या पलीकडे सेटल प्लॉट आहे. ऊसामध्ये हरभर आहे केलेले, ते आपण पाहू. आपण आज तिकडे पाहू. नितीन दपाटे यांच्या दुसऱ्या क्षेत्रात उभे आहोत. या ठिकाणी मिश्र पिकामध्ये त्यांनी ऊसामध्ये हरभरं घेतलेलं आहे. या ठिकाणचं जर अवलोकन केलं कॅमेऱ्यातून आपण जर पाहिलं तर हरभरा किती उत्कृष्ट आला आहे ते लक्षात येतं. पण हरभऱ्याचं बेवड ज्यावेळेला ऊसाला मिळतं त्यावेळेला ऊस आहे त्याच्यापेक्षा देखील अत्यंत सुंदर पद्धतीत वाढतो आणि सगळ्या गोष्टी त्याला ऑटोमॅटिक मिळतात. एक खताचा देखील खर्च वाचतो. आपण या बाबतीत त्यांच्याच तोंडून ऐकूयात. नमस्कार सर. ह्या ऊसामध्ये जेव्हा सुरुवातीला मी अगोदर गावाची चॉईस केली, त्यानंतर पैठणकर साहेब म्हणले की मला हरभरं लागवड करा. महाबीज कंपनीचं महाबीजचं जॅकी नावाचं हरभरं एक सिंगल लाईनमध्ये पेरून घेतली. पेरल्यानंतर फक्त सुरुवातीला ड्रीपचं अवलंबन करून ड्रीप फक्त मध्ये मग हातून एकदाच भिजून काढलं. नंतर ऊस भिजवत असताना हालासर पाणी पोहोचलेलं आहे हरभऱ्याला. आणि त्यानंतर एकच फवारणी केली फायटर कंपनीचं, फायटर नावाचं औषध घेऊन एकच फवारणी केली, बाकी काही खर्च केलेला नाही. ऊसाची व्हरायटी कोणती इथे? 10 तारीख आहे. पैठणकर साहेब, तुम्ही यांना मार्गदर्शन केलं या बाबतीत मिश्र पीक पद्धत असणे आणि यावरचं कीड रोग नियंत्रण किंवा पाण्याचं व्यवस्थापन या बाबतीत तुमचा अनुभव काय किंवा तुम्ही शेतकऱ्यांना याबाबतीत काय सांगाल? माझं एक म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांसाठी की आंतरपीक कुठल्या पिकामध्ये आपण आंतरपीक जर घेतलं तर एक आपण त्या पिकावरती अवलंबून राहतंय नाही आणि सुरुवातीचा जो आपल्या लागवडीचा खर्च आहे तो आपल्याला म्हणजे कमी दिवसामध्ये लागवडीचा खर्च आपल्याला उपलब्ध होतो आणि ते पीक जे आपण जे कॅश क्रॉप घेतो ते आपल्याला एक बाजूला राहतं आणि फिक्स पीक राहतं ते आपल्याला. हरभऱ्याच्या बाबतीत हरभऱ्यावर कीड रोग नियंत्रणाच्या बाबतीमध्ये, कारण हरभऱ्याला घाट्याळीचा प्रादुर्भाव असेल आमचा प्रादुर्भाव असेल या दोन्ही दृष्टिकोनातून त्याचा असर ऊसावर कितपत होतो? यामध्ये एकतर ह्या दोन्ही पिकं वेगवेगळे, एक टॅप रूट सिस्टीम आहे एकाची फायबर रूट सिस्टीम आहे, त्यामुळं एक दोन पिकं वेगवेगळे असल्यामुळं हरभऱ्याचा फायदा मॅक्सिमम ऊसाला चांगला होऊन जाईल. त्याच्यात नत्र शोषलं जातं जमिनीमध्ये आणि ते नत्र युरिया जो आहे नत्र हवेतलं नत्र नायट्रोजन पूर्णपणे ऊसाला कामी आलेलं आहे, त्याच्यामुळे ऊसाला युरियाचा हे ते वगैरे डोस न देताही तो हिरवागार आणि चांगला दिसतो आपल्याला. आणि महत्त्वाचं दुसरं दोन वेगवेगळी पिकं आहेत. किडीमध्ये एवढं काही ह्यावर्षी किडीचं प्रमाण नव्हतंच वातावरण फ्रेश असल्यामुळं, तरी पण एक स्प्रे आम्ही यांना फायटर नावाचं औषध दिलेलं आहे त्यामुळं त्याचा फायदा उचाल पण झालेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणतात शेतीमध्ये, आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आणि शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे नेमकं नवीन जे आधुनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी नवीन आलेली ड्रीप इरिगेशन असं स्प्रिंकलर इरिगेशन असं याचा योग्य वापर करून कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादनाचा बेनिफिट जास्त भेटेल याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रयोग तुम्ही आतापर्यंत कुठं केले का आणि कोणत्या पद्धतीने कोणकोणत्या पिकावर केले? नाही सर, ह्याच्या आधी 1-2 प्रयोग झाले पण ह्या पहिल्यांदा फर्स्ट टाइम एवढं जोरात आलेले ह्याच्या आधी केव्हाच पाहिलं नाही. आता आंतरपिकामध्ये गव्हाचं उत्पादन एकरी किती होईल आणि हरभऱ्याचं एकरी उत्पादन किती होईल? सर, 5 एकर ऊस 10,000 एक व्हरायटी लावली होती. आंतरपिकामध्ये 60 किलो गहू पेरलेले आणि 1 बॅग हरभरीचे. तर गव्हाचं उत्पन्न मला कमीत कमी 30 क्विंटलच्या वर निघेल अशी अपेक्षा आहे आणि हरभऱ्याचं उत्पन्न 12-15 क्विंटलच्या जास्त जाईल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे तुमचा झालेला खर्च किती आहे एकूण याच्यावर? आतापर्यंत सर जेवढा माझा झालेला खर्च आहे तेवढा आंतरपिकावर तुम्ही कंप्लीट निघून जाईल ह्याची मला अपेक्षा आहे. दीड लाख रुपये खर्च झाले सर आतापर्यंत. किती एकर मध्ये? 5 एकर मध्ये 1.5 लाख खर्च झालेले. ठीक आहे. पुढील बातमी पाहूया. निरोप समारंभाची. केज तालुक्यातील पैठण येथील वसुंधरा माध्यमिक शाळेत बुधवारी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सुशील कुमार गायकवाड हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख तथा बेटी बचाव बेटी पढाव च्या कार्यकर्त्या सुनीता बेहेंदी, हर्ष सम्राट मेजर अजमुद्दीन शेख, अशोक चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी तेजल चौधरी व कुमारी कल्याणी चौधरी इत्यादी होते. आणि शेवटची बातमी आहे बीड जिल्ह्यातील संगणक परिचालकांच्या बेमुदत संपाची. महाराष्ट्र शासनाने जिल्हा तालुका व गाव पातळीवर माहिती व तंत्रज्ञानाचा सुरळीत वापर करता यावा यासाठी संगणकाचं ज्ञान असणारे पदवीधर तरुण कंत्राटी बेसवर कामावर घेतले आहेत. या युवकाकडून महत्वाची कामेही करून घेतली जातात, मात्र त्यांना अत्यंत तुटपुंज मानधन दिलं जातं, तेही वेळेवर दिलं जात नाही. योग्य मानधन मिळावं व इतरही अनेक मागण्याकरिता शासन गंभीरतेने विचार करत नसल्यानं बीड जिल्ह्यातील सर्वच तालुके व गाव पातळीवरील संगणक परिचालक 1 मार्च पासून बेमुदत संपावर गेले आहेत. आणि आता एक निवेदन. S7 न्यूज आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. केज व धारूर तालुका आणि नेगनूर मांजरसुंबा व लिंबागणेश भागातील पत्रकारितेची आवड असणाऱ्या व पब्लिक रिपोर्टर म्हणून काम करू इच्छिणाऱ्या युवा युवती व नागरिकांनी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी तसेच विशेष घटना व्हॉट्सअपद्वारे आमच्यापर्यंत पोहोचाव्यात. त्यासाठी नंबर आहे 94-237-33-888 किंवा 97-67-85-59. नंबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 94-237-33-888 किंवा 97-67-65-59 या नंबरवर आपल्या विशेष बातम्या किंवा विशेष घडामोडी पाठवाव्यात. आम्ही या सर्व आपल्या बातम्या किंवा घडामोडींना विशेष प्रसिद्धी देऊ. आणि या निवेदनाबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. दररोज रात्री न चुकता 9:10 आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30-10 आणि पुन्हा दुपारी 2:00. आपलं घरचा हक्काचं चॅनल S7 न्यूज मध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.